सर ही मोटा घर चुप हो रहा है सर हैंडी सुट का लगी सोनर का सर 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 हे बघा आरोपी आत्ताच हाती लागलेले जोपर्यंत पूर्ण माहिती आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सगळी माहिती तुम्हाला नाही देऊ शकत ठीक आहे जेव्हा माहिती मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला सर्व कळवूयात चला रे 8 टाका त्यांना आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच इन्स्पेक्टर कुंभार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा केली जाईल कॅमेरामन अभिजित सोबत मी सोनिया एसटीव्ही मी म्हणत होतो ना पण ऐकलं नाही तुम्ही आता बसा बोंबलत काऊन काऊन बोंबलत बसायचं बे सोडा आता येईलच ना फोन मला नाही वाटत मधी कोण पडेल म्हणून पण हा तात्याना बे घातली ना काशीत ए अरे एवढं भेता तर राजकारण कशाला करता गप गुमान घरी जाऊन बायका पोरं सांभाळा त्यांच्यामुळे उभी राहायची लायकी नाही राहिली आपली अरे पक्ष मदतीला येईल त्यात गुन्ह्याची नोंद विनयभंगाची आहे बलात्काराची नाही का नाही येणार कमी मरलोय का आपण तसं नाही भाऊ मदत करतील ना पण हा मीडियामध्ये येतोय मीडिया काहीतरी करा बे मोबाईल लाईन पाहिजे होती थेट मुंबईला कॉन्टॅक्ट केला असता गड्या लई लहान होतं लेकरू पण झाला होता ना पागल का तू नाही का मारली मजा तू नाही का मारली तू नाही मारली मजा तू नाही मारली तू नाही मारली का मजा नाही का मारली नाही मारली अरे आपल्या देखी भावी नाहीतर जाचाल बाराच्या भावात एक मात्र खर माल भता लय कंटा आठवा आणि आता मारा मिट गया काय गे सरजे कुठं निघाली ग ए अरे बघताच काय उचला तिला दिशेने वाटचाल करीत असून तळागाळातील प्रत्येक माणसाला केंद्रबिंदू म्हणून आम्ही धोरणे राबवित आहोत स्थिर सरकार ही विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब असून आमचे सरकार स्थिर आहे आणि म्हणूनच सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय आपण सुरू केला आहे आमच्या सरकारने सर्वात महत्वाचा जो निर्णय घेतला आहे तो म्हणजे देशाची 50% लोकसंख्या असलेल्या स्त्रियांच्या कल्याणाचा गेली 4000 वर्ष जास्तीकडे अमला म्हणून पाहिले गेले तिला रूढी परंपरेच्या बंधनात अडकवण्यात आले तिच्यावर नेहमीच अन्याय होत गेला स्त्रियांना आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही हे वर्ष स्त्री सबलीकरण वर्ष म्हणून जाहीर करत आहोत जोवर स्त्रीचे सक्षमीकरण होत नाही तोवर राष्ट्राचा सर्वांगीण विकास होऊच शकत नाही तेव्हा देशातील सर्व स्त्रियांना मी हा विश्वास देतो त्यांनी निर्भयतेने पुढे यावे अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय देण्यात येईल तिचा बा येईल पोलिसात जाईल वाटलं नव्हतं अरे त्याला कुणास तरी फुस असणार आहे त्या बिगारती थेरड एवढी डेअरिंग नाही करणार आपल्या पक्षाचे विरोधक
काकासाहेब शिंदेनी डाव साधलाय. सुटू दे र, नाही तर बापले केलं हुसकून लावलं तर एकाबाचे अवलाद नाही. कुंभार साहेबांनी बी धागा दिलाय. त्यांचा दोष नाही र, तो बी हुकमाचा ताबेदार. चला उठा. अच्छा माना टाकून काय बसलाय तुम्ही? उठा उठा. कुंभार साहेब, वरन आदेश आले तुम्हाला सोडायचे. काय? मी म्हणलं होतं ना, कुंभार साहेब आपल्याला सोडणारच. हा चला, सुटलो एकदाचे. आता वाढणार नाही कसं पुढं ते बघू की. कुंभार साहेब आभारी आहे आम्ही. आम्हाला जेवढं जमल तेवढं आम्ही केलं. आता तुमच्यात लांबणीवर आम्ही तर हुकुमाचे ताबेदार, तुम्हाला माहिती आहे. ते म्हातारं ती पोरगी अजून गावातच आहे ना? म्हातारं लई चिकट आहे. काकासाहेबांना टाका ना खिशामध्ये, बाकी आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. बाळा रडू नकस, गांडुळाची अवलाद चाली. गरिबांच्या बाया वापरांना आबरू नाही. कोणी बी वापरा आणि आम्ही गप बसा. अग उजी उचलणारे बापाच्या लय बळे. येळ आली ना अख्खी हमाल पंचायत गावात ये गांडुळे करतील त्यांच्या पडव्यांच्या. गप रडू नकस. पर बाबा समजा गावाला कळालं मला. घाबरू नको मी आहे ना. सरजे दोन घास खाऊन घे, दोन दिवस झालं पोरीने तुम्ही काय बी खाल्लं नाही. अगं अन्नाय गोड लागत. खरंय तुमचं, पर पोटात काय बी नाही गेलं तर बळ तुरी कुठून येणार? मुर्दा बसवला त्या हिजड्यांचा, लेकराचा पाला पाचवा केला नुसता. त्यांना धडा शिकवल्या बिगर पाणी मी घेणार नाही. मी पोलिसांनी चांगलं बाजारलं असेल भडव्यांना. असा मी मोठे आहे त्या, पोलिस काय बी करणार नाही. ती कायदा आपल्यासाठी नसतो, या श्रीमंतासाठी असतो, नाहीतर त्या राजकारणी बगळ्यांसाठी. नाही कुंभार साहेब त्यातला नाही. येळ पडली ना तर बाबा साहेबांची पंचायत येईल मधी. माझ्या पोरीचं वाटोळ केलं, मी त्यांचं गुटकुळ केल्याशिवाय राहणार. अहो याकेच्या मधीच काय झालं ठावा आहे ना तुम्हासनी? यांक्या नेबळत होता तो गप बसला. पण म्या लढणार, मेलो तरी चालन. तुम्ही मेलात तर सरजीचं काय होणार? असं येड्यागत बोलू नका. परबा ते तुला मारतील. ते मला मारतात? भाई यायला पाहिजे त्यांची. हा मला मारतात. आपली ताकद बघून पुढे जावं मला एवढंच ठाव आहे. आपलं कुणी बी नाही. कुणी नाही, पोलीस आहे की आपल्या बाजूनी. येळ पडली तर मुख्यमंत्री पत्र जाईल. मॅ पुण्यात हा मली केली म्हणजे शानपणा येत नाही. जरा विचारानं वागावं माणसानी. मॅ काही दुश्मन नाही तुमची, पण आपण लहान माणसं, हातावरच पोट आपलं. अगं मला साथ द्यायची सोडून तू अशी डबरत का घालतीस? बाईचं दुःख बाईलाच कळत म्हणून बोलली म्या. पुरीच्या मनाचा विचार करा जरा. अजून गावाला कळलं नाही तर ठीक आहे, गावभर झालं तर पुरीला टूचून मारणारी कमी नाही ती. हे विसरू नका. सा मग काय करू? मुख घेऊन गप बसू का दिवाळी साजरी करू? अहो शांत व्हा, शांत व्हा. दोन घास खाऊन घ्या. ठेव तिथं बाळा, जेव बाबड्या सरजे, जेव दोन घास जेव जेव. मी येते काकासाहेबाकडनं, काय मदत मिळते का बघते. नाहीतर गाव सोडू, नाहीतर काय आपल्या इथं रान पान, पटकुरीचा संसार, हातावर नाचर पोट. काकासाहेब चांगला माणूस आहे, तो नाही कोणाची बाजू घेणार. तू ये जाऊ. पोटातले दुखते. खा पोरी दोन घास खाऊन घे. आई आंबा बाई समद बेस कर, मी काकासाहेबाकडे जाऊन येते. धनंजय शिवदास शेंडे, नवनाथ लाला बागडे, दत्ता शिवा साळे. हे अरे ते काय परी ढवे काय तिची? नाही नाव पाठ व्हायला हवीत की तुळशाला. बोरगे सरजी राणी बरे आहे नव. तोंड सांभाळ. हे तुळश्या वरडायचं नाही, वस्ती जागी झाली तर सरजीला धंदा बसावा लागल. तोंड सांभाळ, आवाज वाढवायचा नाही. तुम्ही इथं का आला आणि पोलिसांनी तुम्हाला सोडलं? पोरीला फक्त विचारलं, लेकरा रानावनात एकट्या दुकट्यानं फिरायचं नाय. मग झाला काय विनय भंग? विनय भंग नाही, बलात्कार केलाय सालेनो. बघू कुठं झाला. लेकराच्या अंगाला हात लावला तर नळीचा घोट घेईन. ए तुळश्या गप राहायचं, समजलं? झालं गेलं विसरून जायचं.
पोलीस स्टेशनकडे पाय वळवलं तर मसर वाटीला लावील. चल ओशा विचारानं राहायचं कळलं. चला रे चला. आता सगळं संपलंय. पोलिसांनी बी सोडलंय त्यांना. मला बी वाटतंय असं अवसर काय गळत माझ. लेकर तू घाबरू नको. मी आताच पोलीस स्टेशनला जातो. एकटा नका जाऊ सा. काय बरं वाईट झालं तर. अग पोटच्या गोळ्या अन्याय झालाय. त्याला न्याय मिळण्याकरता मला मरण आलं तरी चालू. पण अशी आपमारी जिंदगी नाही जागणार. चला आपण सगळेच जाऊ. साहेब तुम्ही देव मानुष हो. तुम्ही त्यांना अटक केली. आधार वाटला साहेब पण ते तुटले. मला दमबाजी करतात. फिर्यात मागे घे म्हणतात. तुळशीदास ऐक त्यांच. पण तुम्ही पण मला न्याय कोण देणार. आम्ही हुकुमाचे ताबेदार. त्याची केस विनय भंगाची. नाही साहेब बळजबरी केले होते दांडग्यांनी. असं तुमचं म्हणणं आहे. खरी वस्तुस्थिती वेगळी. तुमची पोरगी त्या पोरांबरोबर चाळे करत असताना या सगळ्या मंडळींनी बघितलेलं आहे. तुम्हाला राग येऊ नये म्हणून तुमच्याशी खोटं बोलते ती. नाही साहेब माझी पोरगी तशी नाही. हे बघ मला जास्त वेळ नाही आहे. 4-5 दिवसावर स्वातंत्र्य दिन येऊन थांबलेला आहे. मला जिल्ह्याच्या ठिकाणी मिटिंगला जायचं आहे. उगीच व्या पडून आमच्या डोक्याला त्रास करू नको. शहाणा असशील तर त्यांचा नाद सोडून दे. अरे वा सरकार तुम्ही बी त्यांना मिळालात. आम्ही गरिबांनी काय करावं. विष पिऊन जीव द्या. अरे मी तुझी व्यथा समजतो पण मी माझ्या साहेबाच्या आदेशाला बांधिलंय. सरळ सांगा ना तुम्ही काय भरताय त्यांना. किती पैके टाकलाय. तोंड सांभाळ आणि फिर्याद माग घे. यातच तुझं भलंय. मोठे उपकार झाले मालक. मी गरीब आहे हो पण लाचार नाही. चलतो मी. तुषार तुझ्यात ताकद नाही आणि मी हतबल. चला साहेब बोलत आहे. नमस्कार साहेब. भुगावून आलो.
आज झेंडा वंदन वाटत सरजे तुला न्याय मिळणार. मी म्हणलं होतं ना आपल्याला एक ना एक दिवस न्याय देणार भेटल. पर बाबा ते पुण्यांदा नाही येणार. मोठा साहेब म्हणला 3rd degree लावतो. म्हणजे काय व टायरात घालून भुकाल त्यात. अव नुसतं मारू नकास म्हणा चांगलं फसवलं अटकाव भडव्यांना. मी येतो जाऊन झेंडा वंदनला. बाबा मी पण येऊ. नग बाळ तुला बरं नाही. मी येतो जाऊन जरा आराम कर. पर बाबा मला भ्या वाटत. मोठा साहेब आहे ना आपल्या बरोबर. आम्ही सुरू केलेल्या स्त्री सक्षमीकरण वर्षाला भारतीय स्त्रियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यापुढील कुठल्याही स्त्रीवरील अत्याचाराला 24 तासाच्या आत न्याय मिळवून दिला जाईल अशी आम्ही घोषणा करीत आहोत. अन्याय करणारी व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची असो मोठा धनिक असो अन्यथा अधिकारी असला तरी त्याची गय केली जाणार नाही. बा काय झालं बा आके बघ बाला काय झालं. काय झालं ते तिघही खादीच्या कडक गणवेशात चंटा वंटाला हजर होते. मजी त्यांना अटक नाही काय झाली. नाही मोठा साहेब तर लय म्हणत होता 3rd degree लावतो न्याय देतो कोण कोणाचं नाही. बा आपण पळून जाव्यात इथं नको राहायला ते मला मारतील. तुला काय करू रे बाळा मी आता. तुलसीदास नमस्कार. स्वातंत्र्य दिन चिराई हो. झेंडा वंदनाला आल्याबद्दल सत्कार करायला आलोय. आम्ही साहेबांच्या एसपी कडून आलोय. अटक झाली आणि तासाभरात सुटका पण झाली. कशी झाली विचार करायचा आणि उद्याच्याला फिर्याद मागे घ्यायची कळलं. जर नाही घेतली उद्या गावच्या पाऱ्यावर तुझ्या पोरीची आबरू टांगली जाईल. तिला कुणी लुटली का ती कुणाबरोबर पळून गेली हे समज गावाला सांगू. गाव शिथू करल. पुरीच्या लग्नाचं सोड दारात कोण फिरकणार नाही. आबरू तर गेलीच पण जित्तेपणी मरण हवं असल तरच आम्हाला विरोध करायचा कळलं. चला र उद्या बघू मंगल दिनी हना मार्या आणि शिव्या शाप नक. चला र माझ्या पुरीच्या आबरूच काय होणार. असं धीर सोडू नका. मी येते काका साहेबाकडनं जाऊन काहीतरी करतील. काका साहेब भला माणूस आहे तो कोणाची बाजू घेत नाही काय माहिती. आता आराम कर. माझ्या जिल्ह्यामध्ये एकाही गरीबावर अत्याचार झालेला तो मी खपवून घेणार नाही. लक्षात ठेव तुमच्या मुलीला नक्की न्याय मिळणार. लेकरा आपल्याला न्याय नाही मिळणार. आपला न्याय आपणच मिळवायचा. घे पी. काय आहे बायात तुझा अंगठा लागतय ना. डोसक उठलंय ना. पोटात आगीचा गोळा आलाय ना. होय बा होय. भीती वाटते. औषधी समद दुख नाही होत. शांत झोप लाग. खरच बा कोणचा बी अधिकारी न्याय आला तरी न्याय मिळतो. आईच्यान बा आईच्यान आणि या भारत मातेची बी आण.
धनी